सहा वेळा काँग्रेसचे नगरसेवक पद भूषवलेले मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष मंगेश कदम यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नांदेड दक्षिणेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केल्याप्रीत्यर्थ आज नांदेडमध्ये कदम यांच्या हजारो समर्थकांसह भव्य रॅली करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन आपण शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे मंगेश कदम यांनी लॉर्ड बुद्ध टीव्हीवर सांगितले. चे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या कामावर प्रभावित होऊन त्यांनी जे 18-18 तास गोरगरीब जनतेसाठी काम करतात, दीनदलित असो, मागासवर्गीय असो, OBC, SC, ST, अल्पसंख्याक, मुस्लिम वर्ग असो, म्हणजे त्यांच्याकडे काही जातीपातीचं राजकारण नाही, म्हणून आम्ही त्यांच्या कामावर प्रभावित झालो आणि कुठेतरी आपल्या मी समाजाला या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या नांदेडचे नेते हिंगोलीचे खासदार हेमंतभाऊ पाटील, संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब, आमच्या उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी भाऊ कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिंदे साहेबांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे. पुढील काळामध्ये आपलं कार्य कसं राहील सर? पुढील काळामध्ये शिंदे साधे साहेबांच्या माध्यमातून दलित समाजाला, मागासवर्गीय समाजाला आणि इतर सर्व समाजाला जास्तीत जास्त काम, मग ते बेरोजगार युवकांचं काम असो की महिला बचत गटाचं काम असो की आणि कोणते विकास कामं असो, उद्योजक बनवण्यासाठी मागासवर्गीय लोकांना आम्ही काम करू त्यांच्या माध्यमातून. आणि साहेबांसोबत पण आम्ही 2.5 तास मागे मुंबईला चर्चा झाली आणि त्या चर्चेत साहेब खूप सकारात्मक दिसले आणि त्यांनी 100% माझा प्रवेश मी झाला नाही तरी आमच्या म्हणण्यावर 20-25 करोड रुपये मंजूर बी केले. म्हणजे साहेबांचं म्हणजे काम करण्याची पद्धत आहे अतिशय अशी धडाक्याची पद्धत आहे. म्हणजे त्यांना जर एकदा शब्द दिला की ते शब्द त्यांचा अखेर शब्द असते, ते शब्द एकदा दिलेला कधी मागं घेत नाहीत. असा नेता खरंच आम्हाला आता काम करायला मिळत आहे, आनंद वाटत आहे की 6 टर्म लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर जे काही पक्षामध्ये सभापती पद असो, महापौर पद असो, एक 5-6 लोकांच्या बाहेर कधी जातच नव्हतं. आम्ही 6-7 टर्म लोक निवडून येऊन आता तुम्ही बघत आहात की प्रचंड कार्यकर्ते. आज आम्ही शिवसेनेत गेलो पण आज बघायला तुम्ही की बोलतो दलित समाजाचे आज कार्यकर्ते म्हणजे किती मोठ्या प्रमाणात आहेत. कार्यकर्त्यांना एक कामाची अपेक्षा आहे, कामाची अपेक्षा असती त्यामुळं त्यांनी आमच्याकडे आम्हाला एवढ्या 6-7 टर्म निवडून देत होते. त्यांनी आमच्याकडून काही अपेक्षा करत होते पण काही काही 1 टर्म निवडून आलेल्याला संधी मिळायची, 2 टर्म निवडून आलेल्याला संधी मिळायची, आम्हाला संधी मिळायची नाही. त्याच्यामुळं कार्यकर्ते निराश व्हायचे, आम्हाला काय आम्ही निराश व्हायचो पण आता ते काय बोलावं. काही जागी आम्हाला अन्याय झाला त्यामुळं आम्ही काँग्रेस सोडली आणि शिंदे साहेबांच्या पक्षात प्रवेश केला आहे.